आनंदनगरीला वीज पुरवठा करणारे केबल भर पावसात व पाण्यात उघड्यावरच, यास जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल. महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, महावितरण कार्यालयाच्या विद्युत रोहित्राच्या बोर्डामधून आनंदनगरीला वीज पुरवठा करणारे केबल जमिनीवर भर पावसात व पाण्यात उघड्यावरच आहे, यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिकातून उपस्थित केला जात आहे. याबाबतची माहिती अशी की पंचायत समितीच्या ग्राउंडमध्ये महावितरण कार्यालयाचे दोन विद्युत रोहित्र आहेत. सदर रोहित्राचे वीज पुरवठा करणारे केबल उघड्यावर आहेत व या रोहित्राचे फ्यूज फुटलेले आहेत. मागील 8 ते 10 दिवसापूर्वी केट शहरात पंचायत समितीच्या ग्राउंडवर आनंदनगरी आलेली आहे. सदर रोहित्रांमधून महावितरण कार्यालयाने आनंदनगरीला वीज पुरवठा दिला आहे, परंतु सदर वीज पुरवठा करणारे केबल हे जमिनीवर पावसात, पाण्यात, चिखलात उघडे आहे. सदर केबलला जॉईंट आहेत व सदर केबलच्या वरील भागाचे कव्हर निघालेले आहे व आनंदनगरीचा लाईटचा बोर्ड देखील उघड्यावर आहे. त्या बोर्डामध्ये देखील लाईटचे केबल व फ्यूजच्या तारा उघड्या पावसामध्येच आहेत. या ग्राउंडच्या जवळच एक शाळा, शिक्षकांची पतपेढी, गटशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय आहे. या शाळेतील विद्यार्थी हे ग्राउंडवरती खेळत आहेत व अहिल्यादेवी नगर, वकीलवाडी या भागातील नागरिक, शाळेचे विद्यार्थी हे देखील या ठिकाणाहून जात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिकातून उपस्थित केला जात आहे. महावितरण कार्यालयाने आनंदनगरीला वीज पुरवठा हा जमिनीवरून न करता तो वीज पुरवठा करणारे केबल वायर हे विद्युत रोहित्राच्या पोलवरून अथवा लाकडाच्या सहाय्याने वरती बांधून द्यायला पाहिजे होते असे स्थानिक नागरिकातून बोलले जात आहे. एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड, केज.